मैमा माधुरी प्रधान पाचगणी मधल्या सेंट जोसेफ कॉलेज मध्ये मॅथ्सची प्रोफेसर. माधुरी मॅड्स क्लाइंट मारतोस ना माझ्या मुलीवर. सुंदर मुलगी दिसली की तिचा पत्ता काढायलाच पाहिजे का चम्या. खरंच गंमत आहे कारण माधुरी आपल्या सगळ्यांची आवडती आहे आणि आमची अशी इच्छा आहे की ही माधुरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आवडीची होवो. सिनेमाचं नाव पहिल्यांदा ठरलं नव्हतं. आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा आम्ही एक सिनेमा करत होतो नवा आणि आम्ही आमच्यात चढावड सुरू होती की एखादं नाव सुचवावं, टायटल आपण सुचवलेलं सिलेक्ट झालं तर किती मजा वगैरे. पण सिनेमा म्हणजे शूटिंग संपल्यानंतर आम्हाला जेव्हा कळलं की आमच्या सिनेमाचं टायटल माधुरी ठरलं आहे तेव्हा खूपच स्पेशल वाटलं होतं. आणि त्यातही आमची प्रेझेंटर आहे उर्मिला, त्यामुळे उर्मिला प्रेझेंट्स माधुरी हे फारच गोड वाटतं ऐकायला. आणि सिनेमा तयार आहे, यातली माधुरी धमाल आहे, खट्याळ आहे, जरा जास्तच हेडस्ट्रॉंग आहे, पण तिच्यासारखं आपण असावं असं प्रत्येकाला वाटणार आहे कारण ती खूप खरी आहे. माधुरी या चित्रपटामध्ये माझं नाव अमर असं असतं आणि माधुरीची जी मुलगी असते काव्या तिचा मी बॉयफ्रेंड असतो आणि माझं आणि माधुरीचं अजिबात पटत नसतं. आणि कसं पटेल ना, म्हणजे आपल्या जर गर्लफ्रेंडची आई एक दिवस म्हणाली की मी 20 वर्षाची आहे आणि मी असेच कपडे घालत असते आणि मी असेच वागत असते आणि मी असंच बोलत असते, तर कुठल्याही मुलाची जशी तारांबळ उडेल तशीच माझीही उडते. आणि त्याला तो कसा सामोरा जातो आणि त्यामुळे त्याच्या आणि काव्याच्या रिलेशनशिपमध्ये काय फरक पडतात असं माझ्या पात्राची जर्नी आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव गुगल आहे, म्हणजे गुगल म्हणजेच रोहन, जो माधुरीच्या खूप जवळचा आहे आणि काव्या आणि अमरचा खूप नावडता आपल्या ट्रेलरवरनं कळते हे. आता तो आवडता होणार आहे की नाही यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल. तो खूप गोड गोंडस सालस आहे. मी तसा अजिबात नाही आहे, म्हणजे मी गोड आहे तसा नाही असं नाही अगदीच. पण मी त्याच्यासारखी हेअरस्टाईल कधीच केली नाही, चम्यासारखी किंवा चष्मा वगैरे मला चौथीतच लागला होता पण तेव्हापासून आत्तापर्यंत मी कधीच वापरला नाही आहे. सो मी कधी चष्मा वगैरे घालेन असं मला कधी वाटलंच नव्हतं. मी त्या सिनेमापुरती घातला आणि असे कपडे पण मी कधी घातले नाही की एवढे शिस्तीत असे चेक्स शर्ट आणि जीन्स वगैरे. साधारणतः म्हणजे आम्ही गमतीत म्हणतो की आम्ही एकमेकांचे कॅरेक्टर असे शिफ्ट केलेले आहेत की मी ह्याच्यातला अमर आहे थोडासा आणि हा माझ्यातला गुगल आहे थोडासा. माझ्या कॅरेक्टरचं नाव काव्या आहे आणि ती माधुरीची मुलगी आहे. अत्यंत इंडिपेंडेंट आहे, केअरफ्री आहे, खूप रिलेटेबल आहे. आजच्या सगळ्या मुली तिला रिलेट करू शकतील. तिची आई 20 झाल्यावर तिच्या आयुष्यात काय काय घडतं आणि किती डिफिकल्टीज येतात किंवा किती मजा करायला मिळते तिला हे तुम्ही 30 नोव्हेंबरला पहा. पण हे कॅरेक्टर खरं तर माझ्याहून कम्प्लिटली वेगळं आहे, त्यामुळे मला अजूनच मजा आली हे कॅरेक्टर प्ले करायला, कारण मी पर्सनली थोडी शाय आहे आणि जास्त मिसळत नाही. पण काव्या खूप बिंदास आहे, कोणालाही काहीही बोलेल, खूप हां म्हणजे खूप बिंदास आहे ती. त्यामुळे मला हे बिंदास कॅरेक्टर प्ले करायला खूप मजा आली कारण या फिल्ममध्ये मी जे काही केलं मी जे ॲक्च्युली आयुष्यात केलं नाही आहे किंवा करणार नाही ते मी या चित्रपटात केलं आहे, त्यामुळे मला खूप मजा आली. मी स्वप्नाबरोबर पहिल्यांदा काम केलं. याआधी माझ्या एका नाटकाची ती टेक्निकल डिरेक्टर होती. मी व्हाईट लिली आणि नाईट रायडर ते अर्थातच मिलिंद फाटकने डिरेक्ट केलं आहे, पण ती टेक्निकल डिरेक्टर होती जेव्हा आम्ही ते नाटक शूट केलं होतं. आणि तेव्हा आमच्या गप्पा झाल्या होत्या आणि मी स्वप्नाला म्हटलं होतं की काय तू नेहमी स्वप्नीलबरोबरच करणार का सिनेमे, आमचा पण नंबर लागू दे की. आणि टू माय सरप्राईज तिने माझ्या मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला मला फोन केला होता आणि सांगितलं होतं की तुझ्यासाठी एक गोष्ट आहे आणि आपण एकत्र सिनेमा करूया. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी खूपच संस्मरणीय भेट आहे ही वाढदिवसाची, कारण जर एखादी डिरेक्टर जिच्याबरोबर तुम्हाला काम करायचं आहे ती तुम्हाला एक सिनेमा किंवा नाटक देऊ करणार असेल तर व्हॉट मोर कॅन आय आस्क फॉर. स्वप्नाबरोबर म्हणजे त्या दिसायला जितक्या गोड आहेत की त्या खरोखर तशाच स्वभावाने गोड आहेत. म्हणजे एकदा त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटल्या होत्या की माझ्या मुलीच्या पण त्या अशा म्हटल्या होत्या की माझ्या मुलीचा डेब्यू नाही आहे एकटीचा, तर आम्ही तिन्ही मुलांचा मी डेब्यू करतो या सिनेमात, त्यापेक्षा गोड वाक्य काय असू शकतं. त्यामुळे खरंच त्या खूप गोड आहेत, जशा दिसतात तशाच त्या आहेत.
नाही, माझं ॲक्च्युली खूप आधीपासूनचं स्वप्न होतं की तिच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळावी. मी तिला नेहमी सांगायचं की मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे, पण आय थिंक मला कुठेतरी असं माहिती होतं की तिच्यापर्यंत प्रोफेशनली पोचायला मला अजून खूप वेळ आहे. पण ती संधी तिने मला ह्या सिनेमात दिली, त्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हर. आणि सेटवर आई आहे असं मला कधीच वाटलं नाही, कारण ती एक प्रोफेशनल डिरेक्टर होती जिनी मला करेक्ट पण केलं आहे, जिनी मला एनकरेज पण केलं आहे, जिनी मला खूप शिकवलं आहे. त्यामुळे आय कांट आस्क फॉर अ बेटर लॉन्च दॅन स्वप्ना मॅम. आई आई अर्थातच या दोघांनी जसं सांगितलं तसं, मी साधारण एक वर्षापूर्वी स्वप्नाताईला पहिल्यांदा भेटलो होतो कुठल्या तरी फंक्शनमध्ये, आणि तिथंच माझ्या डोक्यात होतं की कधीतरी यार हिच्यावर मला काम करायचं आहे. कारण काही अशी माणसं असतात ना की जी रूममध्ये आल्यावर ती रूम लाईटअप होते, तशी स्वप्नाताई आहे. ती कुणालाच नावानी नाही मारत, तिली सगळ्यांना निकनेम्स दिलेली असतात. ती मला पूर्ण वेळ सेटवरती मी कधीही दिसलो की ए चिकू मिकू अशी हाक मारायची, आणि ह्या वातावरणात कुणाला काम नाही करावं असं वाटेल. आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. आणि कधीही असं जाणवत नाही की एक एवढं स्वतःचं बॅगेज असलेली डिरेक्टर आहे तिने. म्हणजे आम्ही लहानाचं मोठं होत असताना इतक्या सिरियल्स बघितल्यात लहानपणापासून. शी हॅज डिरेक्टेड दम, त्यानंतर आम्हाला आवडणारे बरेचसे सिनेमे, मितुआ, फुगे, आत्ताचा सविता दामोदर परांजपे, आणि कुठेही याचं दडपण ती नाही होत की शी इज अ व्हेरी एक्सपिरियन्स डिरेक्टर. ती इतकी कॉम्पिटंट डिरेक्टर असण्याचा एक खूप चांगला फायदा आहे की सेटवरती डिरेक्टरला डोक्यापण नाही करायला लागत, आणि त्यामुळे सेटवरती गेल्यावरती या राज 10 सीन करायचे तर आपल्याला हे करायचं आहे, याच्याऐवजी डिरेक्टर जेव्हा येऊन ये ना कुठला जोक माहिती आहे का जोक सांग ना आम्हाला वगैरे असं जेव्हा म्हणतं तेव्हा म्हणजे आम्ही हसत हसतच कॅमेराच्या समोर जायचो, आणि कधी ती ॲक्शन म्हणायची आणि सीन सुरू व्हायचं आम्हाला कळायचंच. ह्या सिनेमामुळे मला ही म्हण कळलेली आहे, त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला म्हणून दाखवीन, घरची करती देवा देवा आणि बाहेरचीला लुगडी शिवा. शपथ ते एक माझा या बाईला हा आय डोंट नो काय एवढा हे होतोय, पण साधारण प्रमोद आहे. आणि साधारण अमरचं इक्वेशन काय आहे या बाकीच्यांबरोबर हे या डायलॉगमधनं खूप चांगलं येतं की तो म्हणतो की ह्या बाईला सहानुभूती दाखवण्याची काहीही गरज नाही आहे, तुला कळतंय का? मला खरंच काही आठवत नाही आता, तेव्हा चोख पाठ केलं होतं मी ते काहीतरी. मी ती भूमिका केली आहे, जी आठवत नाही ती मी आहे. सर्वे सांगतो की जगातील 87% मुलं हे कानफडात खाल्ल्यावर सुधारतात, असं मी अमरला म्हटलेलं आहे. प्रमोद माझी एक लाईन आहे, मी तीच म्हणेल, कारण मला आत्ता काही आठवत नाही आहे, त्यामुळे म्हणजे माय मा म्हणजे माधुरी प्रधान पाचगणीमधल्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये मॅथ्सची प्रोफेसर. माझ्यासाठी बघा, यातल्या सिनेमासाठी बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातल्या गोष्टीसाठी बघा. फार छान गोष्ट आहे जी आपली वाटू शकते. सिनेमातल्या संगीतासाठी हा सिनेमा नक्की बघा. आणि मला कौतुक फार वाटतं की आपल्या सगळ्यांची लाडकी अतिशय आवडती डीवा ग्लॅमरस उर्मिला मातोंडकर ही आमच्या सिनेमाची प्रेझेंटर आहे. मला फार वर्षांपासून माहिती आहे की तिचं मराठीवर फार मनापासून प्रेम आहे, तिचं फिल्म मेकिंगवर खूप प्रेम आहे. तिला ज्या प्रकारे हे माध्यम कळतं तशी टेक्निकली साऊंड तसे ॲक्टर्स मी पाहिलेले नाही आहेत. तिला फार तिची पकड आहे या माध्यमावरती, त्यामुळे तुम्हाला जर उर्मिला आवडत असेल तर माधुरी नक्की बघा. आणि अर्थातच आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही नक्की हा सिनेमा बघा. आम्ही एक खूप छान गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो आहे, जी गोष्ट तुम्हाला याची जाणीव करून देणार आहे की आयुष्य खरंच सुंदर आहे.